भाजपनी कधीही उद्धव ठाकरेजीला संपवलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार सरकारमध्ये, त्या ठिकाणी एक पक्षाचा जबाबदार अध्यक्ष आहे आणि मला हे माहिती आहे की दोघंही जे आहेत एकनाथजी आणि देवेंद्रजी हे दोघंही अत्यंत विश्वासू आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं शेतकऱ्याचं शेतमजुराचं काळजी घेणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळं मला वाटतं जे मागच्या सरकारच्या काळात कधी नव्हे इतकं जे नुकसान झालं त्या सरकारच्या काळात जे काही लोकांना नुकसान भरपाई मिळाली त्यापेक्षा अधिक नुकसान भरपाई हे सरकार देईल। फक्त एवढंच आहे की डिटेल पंचनामे झाले पाहिजे, याकरता योग्य व्यक्तीला मदत मिळाली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी कधीकधी लेट होतं, दुसरं काही कारण राहत नाही। कोल्हापूरमध्ये बघा, जो जी आर काढला होता कोल्हापूरच्या नुकसानामध्ये, पुण्याच्या नुकसानामध्ये सुद्धा, पश्चिम महाराष्ट्राच्या नुकसानात किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण नुकसानामध्ये नवीन सरकार, एकनाथ शिंदे फडणवीस सरकार दोघंही हे निश्चितपणे प्रचंड मदत करतील असा मला विश्वास आहे। दोघांमध्ये खूप विश्वास आहे असं म्हणताय, बदल्यांवरून या दोघांमध्ये रिफ्ट झाल्याच्या बातम्या होत्या, नेमकं काय आहे? कारण अजूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या झालेल्या नाहीत, आज होतील उद्या होतील असं म्हणत नाही, अधिकारी सुद्धा असं असतं। असं आहे, ही सोडलेली पुन्हा एकदा पुढी आहे। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसजीमध्ये कधी मतभेद होऊ शकत नाही, ते दोघंही अत्यंत निष्ठावान, समजदार, महाराष्ट्राच्या हिताचं काम करणारे कार्यकर्ते आहे। कुठल्याही बदल्याच्या विषयावर मला तर कधी विश्वास बसू शकत नाही की बदल्याच्या विषयावर कधी देवेंद्रजी एकनाथजी यांचा कधी वाद होईल, होऊच शकत नाही, कारण हे दोघंही बदल्याच्या मधात पडणारे कार्यकर्ते नाही आहेत। काही टेक्निकल अडचणी असतात, आता पूर पाणी झालं, मधात गणपती झाले, आता दिवाळी आली, शेवटी लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम जे असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता त्याकरता काही वेळ लागतो, पण बदल्याकरता कधीही हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे की बदल्याकरता त्या ठिकाणी फाईल थांबून ठेवायची आहे, हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे। आय पी एस आहेच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण बघितलं काय झालं आहे, त्यामुळं हे दोघंही पारदर्शी आहे, बदल्यामध्ये कधी यांचा वाद होऊ शकत नाही। सर, पुण्याच्या बाबतीत एक प्रश्न आहे, पुण्यात जो पावसामुळं जो हे झालं, पुण्यात पाणी तुंबलं, माजी महापौर आहेत शरद दीक्षित, राष्ट्रवादीनं असा आरोप केला की 5 वर्षात जे टेंडर निघाले त्याचे बिल फक्त 100 नगरसेवकांनी खाल्ले आणि म्हणून आज पुणे तुंबून दाखवले, तुमच्या टॅगलाईनवर केलंय, कसं बघता? दीड तासामध्ये इतका पाऊस आला कोणत्याही शहरामध्ये, म्हणजे जगातलं कुठलंही शहर घ्या तुम्ही, जगातलं सर्वात पुढारलं शहर घ्या, 1.5 तासामध्ये एवढा पाऊस आल्यावर कुठल्याही शहराला सोसावं लागतं। हा पाऊस काही 48 तास आला नाही आहे, 1.5 तास आला, आणि 1.5 तासामध्ये त्या ठिकाणची परिस्थिती निर्माण झाली हे कुठल्याही शहराची होऊ शकते। मुंबईत असतं ना, मुंबईमध्ये तर यापेक्षाही वाईट परिस्थिती असती। त्यामुळं जे ते बोलत आहेत महाविकास आघाडी सरकारचे नेते, तेच पालकमंत्री होते, त्यांचंच सरकार होतं, त्यांचंच कंट्रोलिंग अधिकार होतं, ते असे बोलून मी वारंवार सांगतो आहे की आपलं पाप आपण झाकू शकत नाही, उलट अशा वेळी आरोप प्रत्यारोप न करता जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांना सहकार्य केलं पाहिजे, दोघांनी सहकार्य करून, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी सहकार्य करून अशा आपत्तीला मदत केली पाहिजे। हे खरं राजकारण आहे, हे खरी समाजसेवा आहे। तुम्ही आता आरोप प्रत्यारोप करत बसले, मला वाटतं यात काही तथ्य नाही आहे। या कार्यक्रमाला आज आले, या कार्यक्रमाला इथं आधी काल बचत गटाचे स्टॉल लागलेले होते, तुम्ही आज कार्यक्रमाला येणार आहेत म्हणून त्यांना इथून हाकलून लावण्यात आले। महापालिकेतून आयोजित तो कार्यक्रम होता, त्या महिला ज्या बचत गटाच्या वस्तू विकण्यासाठी तयार करून आलेल्या होत्या त्या सगळ्या महिला विमनस्क झाल्या, ज्या पद्धतीने त्यांना इथून बाजूला काढण्यात आलं, त्यांच्या उशिरापर्यंत इथंच होते बाहेर पडत नाही, मला माहिती की ही माहिती मला नाही आहे, माननीय आपले जे आयोजक आहेत ते तुम्हाला माहिती येतील, पण या कार्यक्रमाचं निमंत्रण मला होतं की दिवाळीचा कार्यक्रम आहे, लोकात त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रमामध्ये मी सहज त्या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आलो आहे, काय काल झालं ते नेमके आयोजक तुम्हाला माहिती येते। सर, उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशीची याचिका जी करण्यात आलेली आहे, दोन्ही भुजे यांना पोलीस संरक्षण अशी मागणी नितेश राणेंनी केलेली आहे, भाजपची नेमकी काय नाही? मला वाटते चौकशी यंत्रणा आपली चौकशी करत असतात, त्या स्वायत्त आहेत, त्यामुळं ज्यांना ज्यांना जे आढळतं ते चौकशी करतात। पुष्कळ लोक आहे, आमचीही चौकशी झाली मागच्या सरकारच्या काळामध्ये, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात आमच्याही चौकशी झाल्या, त्यामुळं चौकशीला घाबरायचं नसतं, एखादी तक्रार असेल तर ती चौकशी होत राहतं, चौकशीला समोर गेलं पाहिजे, चौकशीमध्ये जे येईल ते येईल। मी आता आळंदी खेळमधनं स्वतः वाटप करून आलो आहे, त्यामुळं प्रत्येक रेशनच्या शॉपमध्ये किट पोचलेले आहेत, त्यामुळं नुसतं वावळ्या पसरवणे एवढंच काम विरोधकाला बाकी आहे, प्रत्येक रेशनच्या दुकानामध्ये किट पोचलेलं आहे, त्यामुळं
केवळ आणि केवळ काहीतरी आरोप करायचे म्हणून हे महाविकास आघाडीचे नेते आरोप करत आहेत. सर, सुप्रिया सुळे आज सकाळी सोलापूर रस्त्यावर स्वतः उतरून ट्रॅफिक क्लिअर करत होत्या. पावसाने बराच गोंधळ झाला आहे, रस्त्यांवरचे खड्डे पडलेत आणि सरकार लक्ष देत नाही अशी टीका त्यांच्याकडून केली जाते. तुम्ही काय सांगा, अडीच वर्ष काय केलं? अडीच वर्ष तुमचं सरकार होतं, हे सरकार येऊन 90 दिवस झाले, 100 दिवस झाले. अडीच वर्ष इथे पालकमंत्री तुमचेच होते, तुमचं पूर्ण सरकार होतं आणि तुम्ही खासदार आहेत, त्यामुळं तुमची जबाबदारी जास्त आहे. आत्ताच्या सरकारला त्या ठिकाणी बोट टाकून तुम्ही आपली जबाबदारी झटकू शकत नाही. आत्ता तुम्ही गावोगाव फिरायला लागले, आत्ता तुम्ही वस्त्यावस्त्या फिरायला लागले आहे. त्यामुळं जेव्हा विरोधकांना आता काही मुद्दे नाही म्हणून मी आधीच सांगितलं, केवळ आणि केवळ मीडियाची स्पेस घेणे, काहीतरी स्टंटबाजी करणे हे सुरू आहे, दुसरं काही सुरू नाही आहे. त्याविषयी नाराजी व्यक्त होते. आज कलाकार किंवा राहुल देशपांडे यांनी स्वतःच म्हटलंच आहे की मी अन्यथा जर कार्यक्रम थांबवला तर मी निघून जाईल, अगदी व्यासपीठावरून त्यांनी असं म्हटलं. तर आता शिवसेनेकडून देखील त्याच्यावरती टीका होते. सचिन आहेर म्हटले की हा कलावंताचा अपमान भाजप करते मराठी नाही. तिचा त्या कार्यक्रमाची मला माहिती नाही आहे, आपण जे सांगता त्याबद्दल मला बघावं लागेल. मी आत्ताच पुण्याच्या ग्रामीणच्या दौऱ्यावर होतो, त्यामुळं त्याची निश्चित माहिती करून सांगेल. ठाकरे पोट निवडणुकीच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हटले की तोंडावर आपण त्यापेक्षा पळालेले बरे, हे वेळेवर कळालं त्यांना, म्हणून कुणाला तरी काहीतरी लिहायला सांगितलं आणि त्याच्यानंतर माघार घेतली. शरद पवार साहेब जे बोलले ते स्क्रिप्ट होती का? शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राची संस्कृती विरासत, महाराष्ट्राचा अनेक दिवसाचा इतिहास मांडला आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला विनंती केली आहे. राज ठाकरे साहेबांनी विनंती केली, त्यानंतर शरद पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये आलं की भारतीय जनता पक्षाने हा विचार केला गेला पाहिजे. मग शरद पवार साहेबही स्क्रिप्ट होती का शरद पवार साहेबांची? उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावर प्रतिक्रिया दिली उलटी की शरद पवार साहेबांचं म्हणणं बरोबर आहे, शरद पवार साहेब योग्य बोलत आहेत, की त्यांनी भारतीय जनता पार्टीची संस्कृती पाळली पाहिजे. सिक्युरिटी कमिटी संरक्षण देण्याबद्दलची ती कमिटी योग्य विचार करेल. सर, सर सकाळी धनंजय मुंडे असं म्हणाले का भारतीय जनता पक्षाला महापिढ्यानंतर राष्ट्रवादी पक्ष बोलायला तरी राष्ट्रवादी नाही. धनंजय मुंडे काय म्हटलं मला माहिती नाही, पण राष्ट्रवादी मागच्या निवडणुकीपेक्षा अर्ध्यावर येईल. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी जी आहे ती अर्ध्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आता राष्ट्रवादीने जे खोटे आश्वासन दिले लोकांना, त्यामुळं राष्ट्रवादीची वाईट परिस्थिती आहे. आणि आम्ही ठरवलं आहे की 100% राष्ट्रवादीच्या 50% जागा आमचं संघटन आम्ही वाढवू. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचं काम आम्ही जनतेपर्यंत नेऊ. माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या 8 वर्षाच्या जनकल्याणकारी कामांच्या 5 कोटी लाभार्थ्यांना माननीय मोदीजींच्या योजनेत लाभ मिळाला आहे. आम्ही हे सर्व कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू, संघटना मजबूत करू. आज बघा, आज राष्ट्रवादीचे शेखर शेट्टी यांचा प्रवेश झाला, मी त्या कार्यक्रमाला गेलो. इकडे आळंदीमध्ये त्या ठिकाणी प्रियंका पवार यांचा प्रवेश झाला, खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला ही माहिती दिसेल 2 वर्षानंतर की महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही परिस्थिती तयार होणार आहे. जागा लढवाना सुद्धा उमेदवार मिळणार नाही. शासन जेव्हा काम करतं, शासन म्हणून जेव्हा आपण काम करतो, तेव्हा शासनाच्याच पदावर असलेल्या व्यक्तीचे नाव टाकावं लागतात. अन्यथा शासकीय निधीचा त्या ठिकाणी गैरवापर होतो, पक्षाच्या वापराकरता असा अर्थ होतो. जेव्हा एखादा आपण संस्थेकडनं वाटतो, एखादा आपल्या आमदार आपल्या स्वतःच्या त्या ठिकाणी काही CSR मधून वाटतात, तेव्हा मात्र आपल्या पक्षाच्या नेत्यांचे पक्षाचं चिन्ह वगैरे वापरतात. आणि सोनिया गांधीसोबत जाऊन बसले आणि तुम्ही जेव्हा स्वतः संपताय आणि जेव्हा तुमची ही परिस्थिती आहे की हमदो हमार दो ही परिस्थिती होऊन येत आहे सध्या समोर, असं वाटतंय त्यांना. आता त्यांच्या भीतीमुळं त्यांना जी भीती निर्माण झाली आहे की आता शिवसेना त्यांच्या उद्धव ठाकरेच्या डायसवर पुढच्या 2024 हमदो हमारे दो एवढं दिसणार आहे. त्या भीतीपोटी आता भारतीय जनता पार्टीने आम्हाला संपवलं, भाजप आम्हाला संपवत आहे असा आक्रोश तयार करताय. भाजपनी कधीही उद्धव ठाकरेजीला संपवलं नाही. काही धर्मांतर खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने होत आहे, प्रलोभन दाखवून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आश्वासनं देऊन
काही त्या ठिकाणी शिक्षणाचे आश्वासनं देऊन असं धर्मांतर जे होत आहे प्रलोभन दाखवून त्याबद्दलचा कडक कायदा केला पाहिजे।